मैंने भगवान से एक दुआ मांगी, मैंने भगवान से एक दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी, मैंने भगवान से एक दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी। भगवान बोले मौत तो मैं तुझे दे दूंगा, मगर इन लोगों का क्या करूं जिन्होंने तुम्हारी लंबी उम्र की दुआ मांगी। पण सभापती साहेब, मार्केट चालवण्यासाठी शेरोशायरी नाही तर काम करण्याची गरज आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी पणन संचालक व सचिव सतीश सोनी यांचा निरोप समारंभात सभापती अशोक डग यांनी सतीश सोनी यांचं कौतुक करीत सतीश सोनी यांच्या कामातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले असे सांगत भाषणात शेरोशायरी केली होती। पण सभापती साहेब, मार्केट चालवण्यासाठी शेरोशायरी नाही तर काम करण्याची गरज आहे। तुम्ही जवळपास 3 वर्ष सभापतीपद सांभाळत आहात, तरी देखील बाजार समितीची अनेक कामे अजूनही रखडलेलीच आहेत। चला तर मग जाणून घेऊयात अशोक डग यांच्या शेरोशायरी सोबत 3 वर्षांच्या कामांचा लेखाजोखा। कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांची समस्या, मसाला मार्केटचे रस्ते गटार आणि सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग समस्या, धान्य मार्केटच्या रस्ते समस्या, मार्केटमध्ये झालेले अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण नाही, बाजार आवारातील शेतमालाच्या आवकावर अनियमित, भाजीपाला मार्केटमध्ये बोगस कोड वापरून सेसमध्ये झोल, व्यापाऱ्यांची दफ्तर तपासणी नसल्याने लाखोंचे नुकसान, FDचे 65 कोटीवरून 100 कोटी झाले मात्र अद्याप पैसे नाही, FSIच्या शिल्लक 60 कोटी अद्याप गुलदस्त्यात, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीला ग्रहण, बाजार समितीच्या जवळपास 150 कोटीचे प्रकल्प 3 वर्षांपासून पडून, आणि सभापती अशोक डग म्हणतात आम्ही ऑन द स्पॉट निर्णय घेतो, या निर्णयाचं काय झालं, क्या हुआ तुम्हारा वादा? आपण, मी या APMC चेअरमन होण्याच्या अगोदर सुद्धा माझ्या सर्व कुटुंबातील सदस्यांना सांगू इच्छितो की मी 10 वर्ष माझ्या माझमगावचा सभापती म्हणून APMC छोट्या APMC सभापती म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो आणि कायम नातं पणन संचालक APMC असं कधीच नाही वाटलं की त्या ठिकाणी मग काम होईल का, काम व्यवस्थितशीर असल, कायदेशीर असल, तर जाग्यावरच निकाल, जाग्या ऑन द स्पॉट। तुम्हाला खोटं वाटेल, इथे बसल्यानंतर सुद्धा माझ्या गावचे काम केलं, इथे उशिरा केला, उशिरा केलेला न्याय सुद्धा आणण्याचे एखादी चांग कायदेशीर गोष्ट आपल्या टेबलवर आली आणि उगीच त्या आज तुम आमच्या गाव 350 किलोमीटर पण खरं थोडं आपण त्यांना एक चांगलं नातं त्या ठिकाणी एक निर्माण केलं आपण त्या ठिकाणी आल्यापासून। जहां भी जाओगे तुम हमारे पास रहोगे, तुम लोग एक खुशबू के। मैंने भगवान से एक दुआ मांगी, मैंने भगवान से एक दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी, मैंने भगवान से एक दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी। भगवान बोले मौत तो मैं तुझे दे दूंगा, मगर इन लोगों का क्या करूं जिन्होंने तुम्हारी लंबी उम्र की दुआ मांगी।